लाईन लाईट क्रिएटिव्ह स्टुडिओ क्रिएटिव्ह व्हिडिओ साठी लाईन लाईट क्रिएटिव्ह स्टुडिओ आणि हो ही जवळची घंटी दाबायला अजिबात विसरू नका देश कोदे आझादी बिना खडग बिना ढाल आयला काय काय गंमत आहे किती दूरदृष्टी म्हणजे इंग्लंडचा व्हॉइस रॉय बदलला तेव्हा अठराशे सत्तावन्नच्या नंतर या देशामध्ये इतकी विचंड इंग्रजी शाळेत शिकून आलेली पुढची पिढी होती स्वातंत्र्याचं ध्यास घेतलेली पिढी संपलेली होती आणि अशा या पिढीमध्ये संपूर्ण मृदाड असा एक कारकून आणि गुलाम असलेला हा देश अतिशय सुखाने ब्रिटिश राज्य करत होते कसलाच प्रॉब्लेम नव्हता विद्रोह करणारा कोणी माणूसच नव्हता आणि अशाच काळामध्ये एक वासुदेव बळंत फडके जन्माला आले मग फुले जन्माला आले मग लोकमान्य टिळकांसारखा एक मुलगा जन्माला आला ज्या टिळकांना सावरकरांनी आपलं गुरु मानलं का गुरु मानलं एक छान किस्सा आहे त्यांच्या आयुष्यातला सावरकर मोठे का सावरकर म्हणजे हे सगळे तात्कालीन नेते हे मला त्यांचं कार्य तात्कालीन वाटतं आणि सावरकरांचा कार्य आणि त्यांचे विचार हे मला नेहमीच पन्नास शंभर वर्षांपुढचे वाटतात दोन हजार पंधरा नाही तीन हजार पंधरा साली सुद्धा सावरकरांचे विचार जे मांडले ते तेव्हा सुद्धा ताजे वाटतात आत्ताचे वाटतात इतकी दूरदृष्टी असलेला दुसरा राजकीय नेता नाही <प्रागण>। तर संपूर्ण म्हणजे टिळकांना सुद्धा नायलाज आणि का होईना पण एका सभेमध्ये बोलावं लागलं की आम्हाला आम्हाला तो रॉय मान्य आहे इंग्लंडचा राजा आम्ही त्याची आम्ही स्वीकार करतो अत्यंत नाईलाजाने म्हणावं लागलं त्याच्या पाठीमागं टिळकांचा विचार फार वेगळा होता की स्वराज्याच्या चळवळीकडं स्वतःकडं फारसं लोकांनी ब्रिटिशांनी लक्ष देऊ नये अरे यांनी पण आपल्याला मान्य केलेलं आहे त्यामुळे हे काय यांच्यापासून त्रास नाही आपल्याला सगळ्या लढाया बघा कशा होत्या तेपर्यंतच्या सगळ्या लढाया की आम्हाला लिखा वर्तमानपत्र चालवायला परवानगी द्या ह्याच्यासाठीची एक लढाई आम्हाला एक जाहीर भाषण करायला परवानगी दे ह्याच्यासाठी दिल्या संपूर्ण स्वातंत्र्याची मागणीच करायचं डेरिंगच कोणी करत नव्हतं रादर तो विचारही मनाला शिवत नव्हता समाज सुधारणा करणारी काही माणसं होती स्त्रियांच्या शिक्षणासाठी काही लढत होती काही जणं विधवा विवाहाच्या विरोधात उभी राहिलेली होती अशा अनेक गोष्टींपासून पण या सगळ्या चळवळींमध्ये या सगळ्या मार्गांमध्ये कोणीही स्वतंत्र अखंड भारत आम्हाला स्वतंत्र हवं आहे असं कोणी बोलायला तयार नव्हतं कारण ती परिस्थिती नव्हती सगळीकडं भारतामध्ये बंगालमध्ये कर् कर्नाटकामध्ये इथे सगळीकडे अशा सभा होऊन सगळ्यांनी आपल्याला आमचं मान्य आहे आम्हाला तो ब्रिटिशांचा व्हॉईस रॉय जो आता बदलला आहे ती राणी एलिझाबेथ आम्हाला मान्य आहे ती असं म्हणण्याचं एक सगळीकडं पीक लागलेलं ला होतं मग नाशिकमधल्या भगूर गावात मित्रमेळ्याची पण एक छोटीशी मिटिंग झाली आणि त्या मित्रमेळ्याच्या मिटिंगमध्ये सगळी पोरं म्हणाली आपण तर क्रांतिकारक संघटना उभी केलेली आहे मग क्रांतिकारक संघटनेकडं ब्रिटिशांचं लक्ष जाऊ नये यासाठी एक असा दूरदृष्टी ठेवून आपण एक नाशिकमध्ये मिटिंग भरवावी सभा जाहीर आणि विनायक तू अध्यक्ष म्हणून भाषण कर आणि म्हण बाबा की बाबा आम्हाला ते ब्रिटिशांचं ते बदललेलं सरकार मान्य आहे आम्ही त्यांचं स्वागत करतो आम्हालाही आनंद झालेला आहे हे सगळी पोरांचं एका अँगलनी बरोबर होतं पण त्याच वेळेला सावरकर उभे राहिले आणि म्हणाले मलाही पटतच नाही स्वातंत्र्य उद्या मागायचंच आहे ना मग ते आज का नाही कशाला असं घाबरत घाबरत राहायचं हे कोण आम्हाला गुलाम बनवणार आहे आणि मग जर हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी अठराशे सत्तावन्न नंतर करायची संधी जर मित्र मेळा या आपल्या छोट्याशा संघटनेला मिळत असेल तर ती का दौडायची स्वातंत्र्य उद्या मिळवायचंच आहे उद्या दहा वर्षांनी मागायचंच आहे मग आज का नाही आजच आपण हे स्वातंत्र्य मागायला सुरुवात करूया आणि मग नाशिकमध्ये सभा झाली आणि पंधरा वर्षाचा विनायक अध्यक्षपदाच्या भाषणावरनं बोलला ते भाषण हे त्याच्या अद्वितीय विद् विद्वत्तेचं आणि त्याला ज्या विनायकला आता फक्त हिंदूंचा नेता ब्राह्मणांचा नेता असं जे कोंदणात आणि जे त्याच्यात बसवून टाकले ना त्या सगळ्यांनाही चपरा काय त्यांचं त्यावेळेचं ते भाषण सावरकर कळलेच नाही तो तेव्हा ते म्हणाले हे ब्रिटिश हे केवळ ब्रिटिश आहेत म्हणून आमचे दुश्मन नाहीत एक पंधरा वर्षाचा मुलगा बोलतोय ब्रिटिश हे केवळ ब्रिटिश आहेत म्हणून आमचे दुश्मन नाही मुळातच पृथ्वी तलावरती निसर्गाने जन्माला घातलेल्या प्रत्येक प्राण्याला नैसर्गिकरित्या जन्मजात काही अधिकार आणि हक्क हे निसर्गानेच आम्हाला दिलेले आहेत आम्हाला जन्मजात ते मिळालेले आहेत तर जन्मजात जे नैसर्गिक अधिकार आणि हक्क आम्हाला मिळाले ते दुसऱ्या एका मनुष्याला ह्या मनुष्याचे नैसर्गिक हक्क आणि अधिकार काढून घेण्याचा अधिकार कोणी दिला हे कोण ब्रिटिश जे आमचा नैसर्गिक जन्मजात मिळालेले आम्हाला हक्क आणि अधिकार हे कोण काढून घेणार हे कोण ठरवणार आम्ही कसं बोलायचं आम्ही कसं राहायचं आम्ही काय शिकायचं आम्ही कसं चालायचं हे कोण ठरवणार यांना कोणी अधिकार दिला आहे आम्हाला गुलाम बनवण्याचा अधिकार ह्यांना कोणी दिला ह्यांच्या तालावर नाचण्याचा ह्यांना कोणी अधिकार दिला म्हणून ते माझे दुश्मन आहेत ज्या दिवशी ब्रिटिश माझं हे माणूस म्हणून जगण्याचं स्वातंत्र्य मला बहाल करतील त्या दिवशी आमचं वैमनस्य संपलेलं असेल इथपर्यंत साधारण असं बरेच लोक बोललेले आहेत इथून पुढं विनायकची वेगळेपण सुरू होतं त्याच्यानंतर विनायक म्हणतो मुळातच मला ब्रिटिश हा दुश्मन नाही ज्या दिवशी ते मला स्वातंत्र्य देतील आमची दुश्मनी संपेल आणि उद्या इंग्लंडला जर कोणी पारतंत्र्यात ढकललं इंग्लंडवर जर कोणी राज्य करायला आलं आणि इंग्लंडच्या लोकांना ब्रिटिशांना जर कोणी गुलाम बनवलं तर त्यांच्या स्वातंत्र्यासाठी सुद्धा हा विनायक दामोदर उभा राहील कारण ही लढाई ही माणसाची लढाई आहे मनुष्य जातीच्या स्वातंत्र्याची लढाई आहे हे एक कुठल्या एका देशाची लढाई नाही जिथे जिथं माणूस दुसऱ्या माणसाला गुलाम बनवतोय तिथं तिथं हे मी जाऊन लढणार ही हे सावरकर हे हे मोठे सावरकर का ते ह्याच्यासाठी ते मोठे होतात याच्यासाठी ते वेगळे होतात आणि ही लढाई तुम्हाला अजून शंभर दोनशे पाचशे वर्षानंतरही तुम्हाला हे दिसतच राहणार माणूस दुसऱ्या माणसाला सतत गुलाम बनवत चाललाय नेहमीच अस्पृश्यांविरुद्ध अस्पृश्य याच्या विरुद्ध किंवा दलितांसाठी काम करणारे नेते कोण असं म्हटलं आणि मुलांना विचारलं की सगळेजण पटकन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्योतिबा फुले असे नावं सांगतात नो डाऊट ती मोठीच माणसं आहेत पण मला अस्पृश्यता निवारणासाठी सावरकर हे आंबेडकर आणि फुल्यांपेक्षा काकणभर श्रेष्ठ वाटतात कारण समजून घ्या मग टाळ्या वाजवा पटलं तर आणि पत्रकार ह्या विषयावर मी बोलायला लागलो की ते लिहितात फक्त त्यांनी सर्वच्या सर्व लिहावं बरोबर ब्रेकिंग न्यूज होईल असं काहीतरी तेवढंच एक वाक्य लिहू नये त्याच्या मागचा पुढचे संदर्भ पण लिहावेत एकतर मी आंबेडकर पोलांना अजिबात कमी लेखलेलं नाही ते महानच होते हे मी आत्ता बोललो याला हे सगळे साक्षीदार आहेत नाही काय होतं नथुरामचा रोल करतो म्हणून मी फेमस आहे त्यात मी पोंगशे म्हणजे ब्राह्मण म्हणजे ह्याचा सगळा रागच असणार तर अजिबात नाही असे काहीतरी गॉगल दृष्टिकोन ठेवूनच काही माणसं बसलेली असतात त्यामुळे त्यांना सगळं तसंच त्यांच्या गॉगलमधनं दिसायला लागतं म्हणून हे स्पष्टीकरण देतो आहे आणि त्यातून जरी काही माझ्याबद्दल छापलं तर मला काही फरक पडत नाही महाडला जो चौदार तळ्यासमोर आंबेडकरांनी लढा दिला त्याच चौद चौदार तळ्यासमोर असं जाहीर रस्त्यावर माझं भाषण ठेवलं सावरकरांवरती आणि हाच अस्पृश्यता निवारणाचा मुद्दा मांडला दुसऱ्या दिवशी एका वर्तमानपत्रामध्ये लिहिलं या शरद वंक्षाला कोणीतरी आवरा म्हटलं कोण आवरणार मला सत्याला कोणी आवरू शकत नाही ना सत्या सत्य सत्य असतं आंबेडकर फुले मोठेच होते पण ते त्याच जातीत त्याच समाजात जन्माला आले होते जन्माला आल्यापासून अस्पृश्य असण्याच्या वेदना ते सहन करत होते जन्माला आल्यापासून आजोबांचा वडिलांचा आजीचा आईचा मावशीचा हात हातात धरून जेव्हा ही लहानपणी बाबासाहेब आंबेडकर फुले हे सात आठ दहा वर्षांचे असताना बाजारातनं चालत असतील तेव्हा जेव्हा हे ब्राह्मण लोक त्यांची सावली पडल्यावर सुद्धा अत्यंत ते घाणड्या भाषेत जर त्यांना शिव्या देत असतील तर त्याच्या वेदना काय असतात ही पोरं सहन करत होती तो अपमान ह्यांनी पचवला होता आणि मग पिढ्यान पिढ्या आमच्यावरती हा अपमान आमचा केला जातोय आमच्यावर अन्याय केला जातोय ह्याच्या विरुद्ध आता आम्ही आवाज उठवणार म्हणून बास झाला आता इतक्या वर्षांची गुलामी बास झाली असं म्हणून विद्रोह करून उभं राहणं ही अत्यंत स्वाभाविक आणि नैसर्गिक प्रतिक्रिया आहे सावरकर जन्मालाच आले कोकणस्थ ब्राह्मणाच्या कोळात त्यामुळे रस्त्यावरनं जाताना अस्पृश्य असणं म्हणजे काय असतं या वेदनाचा अनुभव आसपासही फिरकला नाही त्यांच्या पण मग जात असताना स्वजातीय ब्राह्मण स्वजातीय उच्चवर्गीय लोक समोरच्या एका अस्पृश्य एका दलित माणसाला जेव्हा ज्या पद्धतीने वागवत आहेत ते बघून एक मुलगा अस्वस्थ होतो आणि मग जेव्हा रत्नागिरीमध्ये स्थानबद्धतेत त्यांना ठेवण्यात थे येतं तेव्हा त्यांनी सगळ्यात पहिला मोठा लढा केला तो रत्नागिरीतल्या अस्पृश्यांसाठी लढा दिला फार मोठी गोष्ट आहे ज्यांनी ह्या वेदना कधी स्वतः अनुभवल्याच नाही तर समोरच्या माणसाच्या वेदना लक्षात घेऊन स्वजातीय ब्राह्मणांच्या विरोधात एक ब्राह्मण उभा राहतो आणि अस्पृश्यांना एकत्र करतो आणि त्यांच्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यामधल्या पाचशे विहिरी खुल्या करतो तुम्हाला देवळात घेत नाहीत ना आपण आपलं असं एक देऊळ बांधूया की देवळामध्ये कुठल्याही जातीधर्म्याचा माणूस डायरेक्ट परमेश्वराच्या मूर्तीपर्यंत पोहोचेल म्हणून एक पतित पावन मंदिराची स्थापना केली सगळ्या मंदिरांमध्ये आपण जातो एक गोष्ट प्रामुख्यानं आढळते तुम्हाला ती म्हणजे मंदिरात आत गेल्यानंतर देवाच्या मूर्तीच्या आणि आपल्यामध्ये एक बांध असतो बघा आहे ना एक अशी लाकडी फळी किंवा असं ते गज असतात त्याच्यावर एक ती पेटी असते पैसे बिसे टाकायचे आणि आपण तिथेच आपल्याला अडवलं जातं आणि तिथे एक भटजी नावाचा एक माणूस असतो तो अडवतो तिथेच आपल्याला आपल्यालाही माहीत असतं आतमध्ये जायचं नाही तिथूनच आपण असे नमस्कार वगैरे करतो काय असेल ते हार फुलं त्याच्याकडे देतो मग तो जाऊन तिथे पायाशी ठेवतो आणि मग तो येतो त्यातलंच एक नारळ फोड नारदा नारळ घेऊन पतित पावन मंदिरामध्ये जाऊन बघा असा कुठलाही बारच नाही लक्ष्मीनारायणाची मूर्ती आहे डायरेक्ट माणूस आतमध्ये गेला की मूर्तीच्या पायावर डोकं ठेवू शकतो पर भंगी माणसाच्या हातून स्वतः वैदिक मंत्र म्हणून लक्ष्मीनारायणाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा शंभर वर्षांपूर्वी बुरसटलेल्या समाजामध्ये एका कोकणस्थ ब्राह्मणाने करणं एवढंच करून थांबायचं नाही त्याच्यानंतर ते मंदिर बांधणं आणि त्या मंदिरामध्ये सर्व जाती व्यवस्था संपुष्टात आणण्यासाठी सहभोजनाचे कार्यक्रम करणं म्हणून कोकणस्थाच्या बाईपासून ते भंग्याच्या तेल्याच्या तांबोळ्याच्या बाईपर्यंत प्रत्येकाने आपापल्या घरामधली तांदूळ आणि डाळ घेऊन यायची तिथे एकत्र करायची ती शिजवायची आणि सगळेच्या सगळे एकत्र जेवायला बसायचे असे दर शनिवार रविवारी त्यांनी सहभोजनाचे कार्यक्रम केले रत्नागिरीमध्ये कधीही सावरकरांना कोणी घरी जेवायला बोलवलं की सावरकर सांगायचे मी त्याच अटीवर जेवायला येईन आणि त्यांनी बायकोलाही अट घालायला लावली होती तुला सवाष्ण म्हणून श्रावण महिन्यात जर कोणी बोलवलं कुठेही तर एकच अट घालायची की मी एकटा येणार नाही मी एकटी येणार नाही माझ्याबरोबर एक, एक अस्पृश्य एक दलित बाई आणि माझ्याबरोबर एक दलित पुरुष येईल त्यालाही तुमच्या घरात प्रवेश दिला पाहिजे आणि मला जिथं जेवायला वाढाल माझ्या मांडीला मांडी लावून त्याचंही ताट वाढणार असाल तरच मी तुमच्या घरी येतो हे जर तुम्हाला पटत नसेल तर मला बोलवून नका म्हणून मला सावरकर आंबेडकर फुल्यांपेक्षा काकणभर श्रेष्ठ वाटतात संपूर्ण समाजाने वाईट टाकलं नुसतंच ना सावरकरांचं एक वैशिष्ट्य काय माहिती आहे त्र्याऐंशी वर्ष आयुष्य जगला या त्र्याऐंशी वर्षामध्ये जे विचार मांडले ते विचार आणि त्यांची कृती ह्याच्यामध्ये कधी फारकत केली नाही गांधीजींनी मात्र स्वतःची मस्त सोय करून घेतली होती माझं सगळ्यात लेटेस्ट शेवटचं वाक्य ते खरं धरावं त्याच्या आधीचं विसरावं माणूसपणे बदलत असतो <laughs> काय मस्त आहे सगळं असलं नाही सावरकर म्हणायचे नव्याण्णव नौ, पूर्णांक नव्याण्णव नौ, शतांश माणसं माझ्या विरोधात गेली मी एकटा राहिलो तरी सुद्धा हिंदुस्थानच्या हिताचं भल्याचं जे आहे तेच मी बोलणार आणि तेच बोलत राहिला माणूस सदैव प्रवाहाच्या विरोधात वाहण्याची हिंमत दाखवली त्याने बसा ना अजून पुढं खूप बोलणार आहे मी लिहा ना डेडलाईन आहे का बर उद्याच्या ऐवजी परवाच्या वर्तमानपत्रात छापून आलं असतं ना पण अख्खं भाषण तर ऐकून झालं पाहिजे पत्रकारिता हे दुसरे आले का सदैव प्रवाहाच्या विरोधात वाहण्याची हिंमत आणि ताकद कधीही स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या विचारांमध्ये असं फ्लेक्झिबिलिटी ठेवली नाही म्हणून एकोणीसशे सदतीस साली जेव्हा सगळे निर्बंध उठले स्थानबद्धतेतनं त्यांना मुक्त करण्यात आलं तेव्हा सगळ्या देशाला असं वाटत होतं की हा महान देशभक्त जो अंदमानसारख्या अत्यंत क्रूर अशी काळ्यापण्याची शिक्षा भोगून आला आहे तो आता स्वातंत्र्य लढ्यामध्ये उतरणार तोही आता गांधींच्या खांद्याला खांदा लावून उभा राहणार राष्ट्रीय काँग्रेसमध्ये उतरणार आणि मग ही स्वातंत्र्याची चळवळ आणखीन जोम धरेल पण सावरकरांनी राष्ट्रीय काँग्रेसचा सा रस्ता न धरता हिंदू महासभेचं अध्यक्षपद स्वीकारलं का केलं असं सदतीस साल संपूर्ण भारतामध्ये एक प्रचंड अशी स्वातंत्र्याचा विचार घेऊन तरुण पोरं लढत होती या सगळ्यांचं नेतृत्व राष्ट्रीय काँग्रेस करत होतं आणि त्या राष्ट्रीय काँग्रेसचे नेतृत्व करत होते मोहनदास करमचंद गांधी मोठाच माणूस नो no डाऊट म्हणजे एका कारणासाठी तर मी त्यांना सॅल्यूट करतो ते म्हणजे सदैव नेसून फिरणं हे सोपी गोष्ट नाही आहे सात दिवस सात सूट घालून फिरू शकतील एवढे श्रीमंत होते बरं का ते तरी पंचाच्या आधीचे सगळे फोटो बघा बघायला मिळाले तर नाही फोटो तर मिळतीलच कारण जगामध्ये हा एकमेव एक नेता आहे ज्याचे सर्वात जास्त फोटोग्राफ्स आहेत इतकं सुंदर बीड घालून फिरणारा माणूस पण केवळ आपल्या घरा देशामध्ये गरीबी आहे लोकांना घालायला वस्त्र नाही म्हणून त्याचा त्याग करणं हे सोपं नाही आहे त्याच्या पाठीमागचा वेगळाच विचार होता तो वेगळा आहे शेवटी ते बनिया होते ते, ते कसं नेमकं बरोबर लोकांचं स्टुडिओ क्रिएटिव्ह व्हिडिओसाठी आत्ताच सबस्क्राईब करा लाईन लाईट हे सगळं कार्य ते सुडबुड घालून करू शकले जवळची किंमत अजिबात विसरू नका